सोमवारी जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये भीषण हत्याकांड घडलं। आरपीएफ जवान चेतन सिंह धावत्या रेल्वेत एका पोलीस अधिकाऱ्यासह चार जणांना ठार केलं। या प्रकरणी आता पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जातीये, मात्र आरोपी चेतन सिंह पोलिसांची दिशाभूल करत असल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणातनं आपला बचाव करण्याचा तो प्रयत्न करत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। तो वारंवार आपला जबाब बदलत असल्याचं समोर आलेलं आहे। 1 ऑगस्टला त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। चेतन सिंगची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा दावा त्याच्या वकिलानं केलेला होता। या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ञांची मदत घेण्याचा विचार रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे। आरोपी चेतन सिंगचा रेल्वेतला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाते। रेल्वे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार B2 कोचमधील प्रवासी सय्यद सैफुद्दीन यांना आरोपी चेतन सिंग बंदुकीचा धाक दाखवून पॅन्ट्री कारमध्ये घेऊन गेला होता। त्यावेळेला तिथं असलेल्या सहप्रवाशांनी त्याचा विरोध केला होता, मात्र संशयामुळे चेतन सिंग सैफुद्दीनला घेऊन गेला असावा असं काहींना वाटलं, त्यामुळे आरोपी चेतन सिंगचा आत्मविश्वास आणखी वाढला। सैफुद्दीनला पॅन्ट्री कारमध्ये नेऊन आरोपीनं गोळी घातली, मात्र गोळी मारण्यापूर्वी आरोपीनं 4 ते 5 मिनिटं सैफुद्दीनशी बातचीत केली होती। रेल्वे डब्यातील CCTV मध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।